ओबीसींचं राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय झाला आणि एकच जल्लोष संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो. प्रदीर्घ संघर्षाच्या नंतर हे महाविकास आघाडी सरकारचं जे पाप होतं, ज्यांनी राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं घालवलं होतं, त्यांना फार मोठी चपराक त्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी ओबीसी मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं विभागीय मोर्चे निघालेत, तालुक्याचे मोर्चे निघालेत आणि मला विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की मागच्या सरकारमध्ये त्यांनी आरक्षण दिलं, टिकवलं, पण या महाविकास आघाडी सरकारनं ते आरक्षण पूर्णतः त्याच्यावर पाणी सोडलं होतं. परंतु सत्ता गेल्याच्या नंतरही राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदारांनी सभागृहामध्ये या सरकारला हे आरक्षण आपल्याला पुनर्स्थापित केलं पाहिजे, सरकारवर दबाव निर्माण केला आपण आणि आज त्या दबावाला मोठं यश मिळालेलं आहे. खरं तर मागच्या सरकारनं फक्त वेळ काढूपणा केला, 2 वर्ष वाया घालवली. ट्रिपल टेस्ट करण्याच्या सूचना मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या, त्या मांडल्या नाही. आयोगाचं गठन महाविकास आघाडी सरकारनं केलं नाही. विरोधी पक्षाचे आमच्या दबावाखाली तयार झालं पण त्या आयोगाला पैसे नाहीत, कुठल्या प्रकारची त्यासाठी व्यवस्था निर्माण केली नाही. मान्य सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांना सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी वकिलाची फी मागच्या सरकारनं दिली नव्हती. परंतु मला देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीने अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पहिल्यापासून त्या विषयात लक्ष घातलं. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचं बारकाईने लक्ष होतं, देशाचे पक्षाचे अध्यक्ष माननीय जेपी नड्डा साहेबांनी वेळोवेळी या संदर्भात विचारपूस केली होती आणि मला वाटतं ह्या सगळ्या एकत्रित प्रयत्नानं आणि मला खरं म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, या दोघांनी मिळून सरकार आल्याच्या नंतर ज्या बैठका घेतल्या, वकिलांच्या फौजा उभ्या केल्या, सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली, हे आरक्षण काय मिळालं पाहिजे, आरक्षण कशा पद्धतीने आवश्यक आहे ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिली आणि त्याचं यश आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा निश्चित आनंद झालेला आहे आणि पक्षाने मिळवलेलं यश होतं, नेतृत्वाच्या नेतृत्वाने मिळवलेलं यश होतं आणि ओबीसी समाजाला एक प्रकारचं आपलं अन्याय झाल्याची भावना, महाविकास आघाडी सरकारनं आमचं अन्याय केला ही भावना होती, ती आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पुढाकारानं ओबीसी समाजाच्या वरचा अन्याय दूर झालेला आहे. न्यायालयाची लढाई आपण जिंकलेली आहे आणि तो जल्लोष आज आम्ही या निमित्तानं एकत्र येऊन या साजरा करू.